नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। आपलं किचन छोटं असो किंवा मोठं असो, किचनमधली कामं कधीच संपत नाही। पण आपल्या किचनला जर आपण हुशारीने ऑर्गनाईज केलं तर किचनमधली कामं अगदी सोपी होऊन जातात आणि ही कामं करताना वेळही वाचतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अशा आयडियाज पाहणार आहोत किंवा अशा ऑर्गनायझेशन टिप्स पाहणार आहोत ज्याच्याने आपलं किचन कायम ऑर्गनाइज राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बहुतेक जण आपल्या किचनमध्ये स्पॅच्युलास किंवा चमच्यांचे डबल सेट ठेवतो किंवा वेगवेगळ्या साईजचे चमचे ठेवतो, आणि हे जर एकत्र ठेवले तर भरपूर गोंधळ होतो। कारण ज्यावेळेस आपल्याला एखादा चमचा हवा असेल त्यावेळेस आपल्याला तो चमचा याच्यामध्ये शोधत बसावा लागतो। तर हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे, एक बास्केट घ्यायचं आहे आणि बास्केटमध्ये एक्स्ट्राचे चमचे ठेवून द्यायचे आहे। म्हणजे आपल्याकडे जर चमच्यांचे डबल सेट असेल तर एक सेट आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवायचा आहे आणि दुसरा सेट बास्केटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे। त्याचबरोबर इतर कोणते जर तुमच्याकडे एक्स्ट्रा चमचे असेल तर ते पण तुम्ही बास्केटमध्ये ठेवून देऊ शकता। याच्यामुळे काय होईल की आपल्याला एखादा चमचा शोधण्याची गरज पडणार नाही आणि आपला दुसरा सेटही बास्केटमध्ये ऑर्गनाइज राहील। आता आपल्याकडे जर मोठा ट्रॉली ड्रॉवर असेल तर त्या ड्रॉवरमध्ये आपण सगळ्या वस्तू एकत्र ठेवतो। पण काय होतं, जेव्हा पण आपण ड्रॉवर ओपन करतो त्यावेळेस या वस्तू हलल्या जातात आणि एकमेकांना लागून त्याचा आवाज होतो आणि हे दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही। तर याच्याऐवजी आपण काय करू शकतो की या जागेवरती आपण पार्टीशन करू शकतो। म्हणजेच या सगळ्या वस्तूंना आपण काढून घेऊया आणि इथे आपण बास्केट ठेवू शकतो। म्हणजे सगळ्या वस्तू वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवल्या जातील आणि ते सेग्रिगेटेड राहतील। हे पहा, इथे आता बास्केट ठेवल्यामुळे असे वेगवेगळे तीन सेक्शन झाले आहेत। तर एका सेक्शनमध्ये आपल्याला ग्लासेस दिसत आहेत, दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण डब्बे ठेवून घेणार आहोत आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण मिक्सरचे भांडे ठेवणार आहे। याच्यामुळे तुम्ही पाहू शकता किती ऑर्गनाइज्ड आपला हा ड्रॉवर दिसतो आहे, आणि जर आपण ड्रॉवर ओपन केला तर कोणत्याच वस्तू एकमेकांना चिकटणार नाही आणि त्या हलणारही नाही आणि त्याच्यामुळे आवाजही होणार नाही। आता आपल्या किचनमध्ये जो ट्रे आहे हा पण एक चांगला ऑर्गनायझर आहे। म्हणजे फ्रीजमध्ये आपण याला ड्रॉवर म्हणून वापर करू शकतो। फ्रीजमध्ये आपल्याला हा ट्रे ठेवून द्यायचा आहे आणि या ट्रेमध्ये आपले फ्रीजमधले डब्बे किंवा वेगवेगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो। आणि जेव्हा एखादी वस्तू आपल्याला त्याच्यातून काढायची आहे, ट्रे फक्त आपल्याला पुढे ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधली वस्तू आपल्याला काढून घ्यायची आहे। असं केल्यामुळे काय होईल की एखादी वस्तू जी मागे ठेवली आहे, जी कधी विसरल्या जाते, ती वस्तू आपल्याला लगेच दिसेल आणि ती आपण काढू शकतो आणि दरवेळेस एखादी वस्तू काढण्यासाठी आपल्याला वाकायला लागणार नाही। स्वयंपाक करताना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू जवळ ठेवाव्यात आणि सगळ्या वस्तू एकत्र ठेवाव्यात। इथे या ड्रॉवरमध्ये मी ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे चपाती लाटण्यासाठी लागणाऱ्या वस्तू। जसं हा आहे कपडा जो आपण चपाती लाटताना खाली अंथरतो, त्यानंतर या डब्यामध्ये सुखं पीठ ठेवलेलं आहे आणि त्याच्याखाली आहे लाटणं आणि पोलपाट। या ड्रॉवरच्या वरतीच ओटा आहे, त्यामुळे या वस्तू घेण्यासाठी एकदम सोपं पडतं। त्याचबरोबर हा आहे मसाल्याचा डब्बा जो आपल्याला भाजी बनवण्यासाठी उपयोगी पडतो। आता तुम्हालाही जर माझ्यासारखी सवय असेल भांडी धुऊन रॅकमध्ये ठेवायची, तर आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे काचेच्या भांड्यांची। ती म्हणजे काचेची भांडी धुऊन झाल्यावरती ती आपल्याला रॅकमध्ये ठेवायची नाही आहे। याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, एखादा किचनचा टॉवेल घ्यायचा आहे आणि तो ओट्यावरती अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सगळी आपली काचेची भांडी धुऊन ठेवायची आहे।
असं आपल्याला का करायचं आहे, कारण रॅकमध्ये जर काचेची भांडी ठेवली आणि एखादं दुसरं भांडं आपल्याला काढायचं असेल तर त्याचा धक्का लागून आपली काचेची भांडी फुटूही शकतात, म्हणून ही आपल्याला नेहमी काळजी घ्यायची आहे. आपल्या किचनच्या ड्रॉवरमध्ये जर ही सगळी भांडी अशा प्रकारे आपण उलटी करून ठेवली तर ही भांडी भरपूर जागा घेते आणि या भांड्याखाली कोणतं दुसरं भांडं आहे तेही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे नेहमी ड्रॉवर ऑर्गनाइज करताना आपली प्रत्येक भांडी अशी आपण सरळ करून ठेवावीत. याने काय होईल की भांड्यांच्यामध्ये जागा निर्माण होईल आणि तिथे आपल्याला इतर भांडी ठेवता येईल. त्याचबरोबर या भांड्यांच्या आतमध्येही आपण आणखीन दुसरी भांडी ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. आणि तुम्ही इथे पाहू शकता, सगळी भांडी ऑर्गनाइज करून झाल्यावरही इथे थोडीशी जागा आपली अजूनही शिल्लक आहे, जिथे आपण आणखीन एक्स्ट्राची भांडी ठेवून देऊ शकतो. आता आपल्या कॅबिनेटसाठी आपल्याला जर डब्बे घ्यायचे असेल तर त्या कॅबिनेटच्या मापानुसारच आपल्याला डब्बे घ्यायचे आहे. म्हणजे आपले डब्बे ठेवल्यानंतर ही जी वरची स्पेस आहे ती स्पेस वेस्ट नाही जायला हवी. किंवा तुम्ही अशा प्रकारे स्टेकेबल डब्बे घेऊ शकतात जे एकावरती एक ठेवता येतील. यासाठी डब्बे घेण्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटची मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार त्या हाईटने आपल्याला डब्बे घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या कॅबिनेटमध्ये जागा बिलकुल वेस्ट होणार नाही. काही वेळेस आपल्या किचनच्या ड्रॉवरमध्ये वस्तू ऑर्गनाइज करून झाल्यावरतीही थोडीशी जागा उरते. जसं या चमच्यांच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही पाहू शकता, चमचे ठेवूनसुद्धा थोडीशी जागा उरलेली आहे, तर या जागेचाही आपण वापर करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ठेवणार आहे एक छोटंसं बास्केट आणि या बास्केटमध्ये माझा किचनचा टॉवेल मी ठेवून देणार आहे. यामुळे काय होतं ना की हे चमचे बिलकुल वर खाली हलत नाही आणि बास्केट ठेवल्यामुळे इथे मी किचनचा टॉवेल ठेवू शकते. आता हे आहे कॅबिनेट्स जे माझ्या सर्व्हिस ओट्याच्या खाली आहे, जिथे कोणतेही ड्रॉवर नाही आहे किंवा कोणतंही पार्टिशन नाही आहे, तर इथली जागा ड्रॉवर म्हणून वापर करायचा आहे, म्हणून इथे मी असा ऑर्गनायझर ठेवलेला आहे जो एकदम उपयुक्त पडतो. आणि या पहिल्या ड्रॉवरमध्ये मी ठेवलेले आहे काही प्लास्टिकचे डब्बे आणि बाकीच्या ड्रॉवर्समध्ये ठेवलेले आहेत काही ग्रॉसरी आयटम्स. तर तुम्हीही ओपन कॅबिनेट्समध्ये असे ऑर्गनायझर्स ठेवू शकता ज्यामुळे तिथली जागा पूर्णपणे वापरल्या जाते. आता भांडी धुवून झाल्यावरती जेव्हा भांडी आपण त्यांच्या जागेवरती ठेवतो त्यावेळेस भांड्यांना व्यवस्थित पुसून घ्यायला हवं, कारण भांडी जर आपण तशीच ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये जर थोडंसं पाणी राहिलं तर त्या पाण्यामुळे भांड्यांना थोडासा गंज लागू शकतो आणि त्याचबरोबर आपली जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीलाही गंज लागू शकतो. आणि काही वेळेस पाणी जर भांड्यांमध्ये राहिलं तर त्याचा वासही येतो, म्हणून भांडी नेहमी धुतल्यावरती त्याला त्याच्या जागेवरती ठेवताना पुसून ठेवावीत. तर या सगळ्या ऑर्गनायझेशन आयडियाज किंवा टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर आपलं किचन नेहमी ऑर्गनाइज राहील आणि आपलं कामही एकदम सोपं होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती ऑर्गनायझेशन आयडिया फॉलो करता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि हसत रहा.